वेलकम बॅक स्टुडंट आज आपण पुढचा भाग बघणार आहे त्याच्यामध्ये बघणार आहे uh, रिलेशन बिटवीन द रूट्स ऑफ कॉटरी इक्वेशन अँड द कोइपिशन्ट मराठीत सांगायचं झालं तर वर्गसमीकरणाची जी मुळं आहेत आणि वर्गसमीकरणातील सहगुणक यांच्यामधील संबंध आपण बघणार आहे तर पहिल्यांदा काय करूया तर मुळं आत्तापर्यंत आपण समीकरणाचे मूळ काही मानत नव्हतं रूट्स काय कन्सिडर करत नव्हतं तर आता इथं कन्सिडर करणार आहे सपोज सपोज अल्फा अँड बीटा समजा आपण अल्फा आणि बीटा ही काय म्हटलेत तर रुट्स मानणार आहे बी द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन क्वाड्रेटिक इक्वेशन आपण कोणता घेऊया एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो आपण काय कन्सिडर केलंय तर अल्फा अँड बीटा बी द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन एक्सक्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो आता या याच्यामध्ये रिलेशन कोणामधलं असणार आहे तर अल्फा आणि बीटा हे रूट्स आहेत आणि ए बी आणि सी हे कोएपिशंट आहेत म्हणजे ह्या पाच जणांमध्ये रिलेशन असणार आहे पहिलं म्हणजे अल्फा बीटा हे दोघं आणि तीन कोएपिशंट आहेत एक्स स्क्वेअरचा एक्सचा बी आणि कॉन्स्टंटम सी ह्या पाच जणांमध्ये रिलेशन असणार आहे तर आपल्याला फॉर्म्युला मेथड मध्ये आपण फॉर्म्युला मिळवला होता त्यानुसार एकाला दोन रूट्स असतात एकाला अल्फा कन्सिडर करतो आहे एकाला बीटा कन्सिडर करतो आहे मग इथं अल्फा आपण काय घेऊया लेट अल्फा इज इक्वल टू मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए आणि बीटा काय घेणार आहे आपण आता इथं प्लस घेतलं आहे तर बीटामध्ये तिथं काय असणार आहे तर, तर मायनस मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए अल्फा आणि बीटाच्या या दोन किमती झाल्या पहिली झाली अल्फाची मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए आणि दुसरा बीटा इज इक्वल टू मायनस बी मायनस बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए पहिलं रिलेशन आपण मिळवणार आहे ते पहिलं रिलेशन असं आहे तर अल्फा प्लस बीटा अल्फा प्लस बीटासाठी आपण रिलेशन मिळवणार आहे तर अल्फाची किंमत काय त्या अगोदर लिहून घेऊया अल्फाची किंमत आहे मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए प्लस ए प्लस बीटाची किंमत काय मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए आता दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम आहे इथं पण टू ए इथं पण काय टू ए डिनॉमिनेटर जर सेम असेल तर आपण तो एकदाच लिहितो ड्युमिरेटरला काय होईल ॲडिशन होईल हे मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इकडं प्लसमुळं साईन चेंज होणार नाहीत काय राहील मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इथं काय होईल ही टर्म त्याला प्लस साइन आहे ही टर्म ज्याला मायनस साइन आहे दोन्ही टर्म सेम आहेत त्यामध्ये एकमेकाला काय होतील कॅन्सल होतील राहील काय तर मायनस बी मायनस बी अपॉन टू ए मायनस बी मायनस बी काय असणार आहे मायनस बी मायनस बी मायनस टू बी अपॉन टू ए टूला टू काय होईल कॅन्सल राहील काय मायनस बी अपॉन ए हे पहिलं रिलेशन झालं पहिलं रिलेशन काय झालं अल्फा प्लस बी टा इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए तर हे इम्पॉर्टंट रिलेशन आहे ह्याच्यावर एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे तर लक्षात ठेवा अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय असते मायनस बी अपॉन ए दुसरं दुसरं रिलेशन बघणार आहे यातलं अल्फा इन टू बीटा दुसरं रिलेशन काय अल्फा इन्टू बीटा अल्फाची किंमत काय आहे मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए इंटू बीटाची व्हॅल्यू आहे मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए आता गुणाकार करताना आपण कसं करतो तर न्युमिरेटर न्युमिरेटर न्युमिरेटरचा गुणाकार न्युमिरेटरला डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटरला टू ए आणि टू ए यांचा गुणाकार काय येईल तर दोन गुणिले दोन चार आणि ए आणि एचा गुणाकार काय येईल ए वर्ग न्युमिरेटरला जर बघितलं तर इथं मायनस बी आहे इथं पण मायनस बी आहे हिथं अंडरवूड बी स्क्वेअर मायनस फोर एस आहे या साईडला पण अंडरवूड बी स्क्वेअर मायनस फोर एस आहे फक्त साईनमध्ये फरक आहे कुठला इथं प्लस आहे हिथं मायनस आहे तर हे अशा वेळी काय येतं तर पहिल्याचा स्क्वेअर मायनस दुसऱ्याचा स्क्वेअर पहिल्याचा स्क्वेअर मायनस दुसऱ्याचा स्क्वेअर मायनस बीचा स्क्वेअर काय येईल तर प्लस बी स्क्वेअर मायनस इथं स्क्वेअरला स्क्वेअर रूट काय होईल कॅन्सर ब्रॅकेटमध्ये काय राहील बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ब्रॅकेटच्या बाहेर कुठला साईन आहे मायनस साईन आहे ब्रॅकेटमधली साईन काय होतील चेंज इथं मायनस बी स्क्वेअर होईल इथं मायनसचं काय होईल प्लस फोर ए सी इथं प्लस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कॅन्सल होईल राहील काय फोर ए सी अपॉन फोर ए स्क्वेअर फोरला फोर कॅन्सल यातलं ए आणि ह्यातलं एक ए कॅन्सल राहील काय सी अपॉन ए हे दुसरं रिलेशन आलं अल्फा गुनिरे बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए हे दुसरं रिलेशन पहिलं रिलेशन काय होतं आपलं अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए ह्या दोन रिलेशनवर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत जरी तुम्हाला ह्या स्टेप नाही लक्षात राहिल्या तरी चालेल पण हे दोन रिलेशन्स आहेत ती मात्र तुम्ही नक्की लक्षात ठेवावी लागतील तुम्हाला पाठच करून ठेवा अल्फा गुणिले बीटा काय असतं सी अपॉन ए आणि अल्फा प्लस बीटा काय असतं मायनस बी अपॉन ए याच भागावरचं एक एक्झाम्पल आपण सोडवतो आहे क्वेश्चन कसा आहे बघा अल्फा बीटा आर द रूट्स ऑफ वाय स्क्वेअर मायनस टू वाय मायनस सेवन इज इक्वल झिरो फाइंड अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर दुसरं फाइंड आऊट काय करायचं आपल्याला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यू ह्या टाईपमध्ये आपण पहिल्यांदा काय करू दिलेल्या इक्वेशनसाठी एबीसीच्या व्हॅल्यू अगोदर लिहून घेऊ घेऊन इक्वेशन काय ते अगोदर लिहून घेऊया वाय स्क्वेअर मायनस टू वाय मायनस सेवन इज इक्वल टू झिरो दिलेलं इक्वेशन काय वाय स्क्वेअर मायनस टू वाय मायनस सेवन इज इक्वल टू झिरो वायमधलं इक्वेशन आहे तर कम्पेअर करताना आपण कोणाबरोबर करू वायमध्ये कम्पेअर विथ ए वाय स्क्वेअर प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो ए बी सीच्या किमती लिहूया इथं काय किंमत वाय स्क्वेअरचा क्वेशन काय नाही म्हणजे एची किंमत किती असणार आहे वन बीसाठी किती येईल मायनस टू सीसाठी किती येईल मायनस सेवन ए बी सीच्या किमती मिळाल्या त्यानंतर आपल्याला त्यांनी काय सांगितलं आहे अल्फा बीटा आर द रूट्स ऑफ घेऊन इक्वेशन इथे लिहूया अल्फा बीटा आर द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन जर तसं असेल तर आपल्याला दोन रिलेशन माहीत आहेत ऑलरेडी पहिलं काय अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए किमती टाकून घेऊया हे मायनस साईन फॉर्म्युल्यामधलं आहे तसंच बीची किंमत किती आहे मायनस टू एची किंमत किती आहे वन या मायनसमुळे मायनसचं साईन चेंज होईल अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू किती आलं टू दुसरं रिलेशन आपल्याला काय माहिती आहे तर अल्फा इन्टू बीटा सी अपॉन ए सी ची व्हॅल्यू काय आहे सेवन ए ची व्हॅल्यू आहे वन अल्फा इन्टू बीटा इज इक्वल टू किती आलं मायनस सेवन इथपर्यंतचा भाग समजून घ्या पहिल्यांदा आपण काय केलं दिलेलं इक्वेशन होतं वाय स्क्वेअर मायनस टू वाय मायनस सेवन इज इक्वल झिरो एबीसी ज्या काही ती लिहिल्या त्यानंतर आपल्याला दोन रिलेशन माहिती आहेत पहिलं अल्फा प्लस बीटा ते असते मायनस बी अपॉन ए त्याची व्हॅल्यू आली आपली टू आणि दुसरं आहे अल्फा इन टू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए त्याची व्हॅल्यू आली मायनस सेवन आता आपल्याला क्वेश्चनमध्ये पहिला जो भाग सांगितला आहे त्यामध्ये काय फाइंड आउट करायचं तर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि दुसरा फाइंड आउट करायचं आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब आपल्याकडे दोन व्हॅल्यूज मिळालेत आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा एन टू बीटा अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुन्हेले बीटा या दोन किमती मिळेल तर इथं तुम्हाला फॉर्म्युले पाठ असणं गरजेचे आहेत तर पहिला जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये आपण ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए अधिक बी ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला कसा असतो तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टू ए बी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टू ए बी हे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मी तसंच ठेवलं तर हे प्लस टू ए बी इकडे आल्यानंतर काय होईल मायनस मग आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस टू ए बी आणि हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे कुठला फॉर्म्युला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू हाच फॉर्म्युला आहे फक्त आपण थोडासा मॉडिफाय केला आहे हे अधिक दोन ए बी इकडं आल्यानंतर काय होईल वजा दोन ए बी हे झालं आपल्याला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ह्याची किंमत काढताना हा फॉर्म्युला यूज होईल दुसरा जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये आपल्याला ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब हा फॉर्म्युला वापरावा लागेल हा फॉर्म्युला कसा असतो तर ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस थ्री ए बी इन टू ए प्लस बी ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस थ्री ए बी इन्टू ए प्लस बी आपल्याला ह्याची किंमत पाहिजे ए क्यू प्लस बी क्यू ही जी टर्म आहे ती आपण ह्या साईडला आणली तर आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल ए क्यूब प्लस बी क्यूब हे तसंच ठेवलं आपण इकडं काय होतं ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब हे प्लस तीन प्लस तीन ए बी ब्रॅकेटमधलं ए प्लस बी इकडं टर्म आणली तर ती काय होईल मायनस होईल मायनस थ्री ए बी इंटू ए प्लस बी हा जो फॉर्म्युला आहे ती दुसरी व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला हे दोन फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे आहेत पहिला फॉर्म्युला काय तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस टू ए बी दुसरा फॉर्म्युला आहे ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब मायनस थ्री ए बी इन टू ए प्लस बी हे दोन फॉर्म्युले यूज करायचे आहेत पुढचा भाग सोडवायला घेऊया आपल्याला पहिलं पहिला काय फाइंड आउट करायचं तर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर मग अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरसाठी फॉर्म्युला काय येईल तर अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस टू अल्फा बीटा अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस टू अल्फा बीटा तर आपल्याकडे दोन किमती आहेत अल्फा प्लस बीटाची किंमत वनमध्ये आहे आणि अल्फा इन्टू बीटाची किंमत दोनमध्ये आहे किंमत अल्फा प्लस बीटा किती आहे टू ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस टू अल्फा इन्टू बीटा किती आहे मायनस सेवन टूचा स्क्वेअर केला तर किती येईल फोर हे मायनसमुळे हे साईन चेंज होईल टू सेवन जर फोर्टीन बेसती चौदा ऍन्सर किती आला मग पहिलं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर एटीन दुसरी किंमत आपल्याला जी काढायची आहे ती कुठले अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब आणि त्याच्यासाठी फॉर्मुला काय आपला अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस थ्री ए बी देईल थ्री अल्फा बीटा इन टू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इथे आपल्याला किमती माहीत आहेत अल्फा प्लस बीटाची किंमत किती आहे टू येतं ब्रॅकेटचा क्यूब आहे टूचा काय होईल क्यूब मायनस थ्री अल्फा बीटाची किंमत किती आहे मायनस सेवन अल्फा प्लस, से प्लस, प्लस बीटा किती आहे ट्यूब हे टू तसंच राहील टूचा क्यूब किती आहे एट ह्या मायनसमुळे मायनसचा काय होईल प्लस तीन सत्ता एकवीस एकवीस दोन्ही बेचाळीस यात एडिशन किती पन्नास अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब किती येते पन्नास या पद्धतीने आपण सोडवते हो प्रत्येकदा बघूया हो आपल्याला दिलेला क्वेश्चन कसा होता तर अल्फा बीटा आर द रूट्स ऑफ वाय स्क्वेअर मायनस टू वाय मायनस सेवन इज इक्स झिरो आपल्याला दोन किमती काढायच्या होत्या अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब त्यानंतर आपण एबीसीच्या किमती काढल्या हे रिलेशन आपण आत्ताच शिकलो आहे अल्फा प्लस बी टाइज इक्वल टू मायनस बी अपोन आहे अल्फा इन्टू बी टाइ इक्वल सी अपोन आहे त्याच्यावरून ह्या दोन किमती मिळाल्या आपल्याला हा भाग थोडासा समजून घ्या फॉर्म्युले मिळवलेत आपण ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरवरून ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबवरून ए क्यूब प्लस बी क्यूब हे फॉर्म्युले मिळवलेत त्यानंतर इथं आपण अॅन्सर मिळवलेत पहिलं कोणासाठी होतं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि दुसरं होतं अल्फा क्यू प्लस बी टा क्यूब यातलं अजून एक दोन टाईपचे क्वेश्चन आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया आजच्या लेक्चरमध्ये येतच थांबूया थँक्यू